जागतिक पर्यावरण दिन राज्यभरात साजरा केला जात असताना मूर्तिजापूर तालुक्यात वन विभाग, नगर प्रशासन व इतर शासकीय खासगी कार्यालय यांना मात्र याचा विसर पडलाय. सोमवार 5 जून पर्यावरण दिनासाठी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन वन विभाग, नगर प्रशासन व इतर शासकीय खासगी कार्यालय यांनी केलेले नाही. जुलै महिन्यात रोपे राबवण्याच्या कामाचे नियोजनाचे काम असते, यामुळे पर्यावरण दिनाकडे दुर्लक्ष झालंय. बेसुमार होणारी वृक्षतोड वाढते, प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चाललाय. यामुळे जागतिक तापमान वाढीसाठी समस्या निर्माण होऊ लागल्यात. या समस्या कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने पर्यावरण दिन साजरा केला जातो. 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस मूर्तिजापूर तालुक्यात ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य दक्ष ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आलाय. या कार्यक्रमात PSI सत्यजित मानकर, हेड कॉन्स्टेबल विजय मानकर, पोलीस कॉन्स्टेबल नितीन वडतकर, सुदाम धुळगुंडे, महिला कॉन्स्टेबल वर्षा धारपवार व प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक LD सरोदे यांच्या उपस्थितीत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात झाडे लावण्यात आले. उपस्थितांना वृक्षाचे महत्व समजावून सांगितले. प्रत्येक माणसागणीस दरवर्षी एक वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे असे मनोगत यावेळी प्राध्यापक LD सरोदे यांनी व्यक्त केले. अशा प्रकारे जागतिक पर्यावरण दिन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये साजरा करण्यात आला. धनराज सपकाळ, झुमो न्यूज, मूर्तिजापूर, अकोला.